नमस्कार. 200 रुपयाची एक फोर्ज नोट जी चिंचवड ब्रँचचे कॅशियर कुंदन कुलकर्णी यांनी 12 मार्चला इम्पाऊंड केली ती मुद्दामून आता ग्रुपवर पाठवतोय. याच्यामुळे कॅशियर्स आपले अलर्ट होतील की कशा टाईपच्या नोटा येत आहेत. अजून एक सांगण्याचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 200 रुपयाच्या नोटा डिटेक्ट होण्याचं म्हणजे फोर्ज नोटा डिटेक्ट होण्याचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे, त्यामुळे ही नोट पाठवतोय. या नोटेचा कागद हे दोन कागद एकमेकाला चिटकवून केलेले हे आता या नोटेवरनं स्पष्ट दिसतं. याच्या फ्रंट साईडला डिझाईन प्रिंट केलं आहे, स्कॅन केलं आहे म्हणता येईल, आणि तसंच बॅकसाईडलाही डिझाईन स्कॅन करून प्रिंट काढून दोन कागद इथं आता ही आतली बाजू पूर्ण पांढरी आहे. हे दोन पेपर एकमेकाला चिटकवून ही नोट तयार केलेली आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर वॉटरमार्कसुद्धा आतल्या कागदावर प्रिंट केलेला आहे, जो बॅकसाईडनीसुद्धा थोडासा दिसतोय. आणि सगळ्यात मेन म्हणजे सिक्युरिटी थ्रेड ही एक ग्रीन कलरची चांदी लावली आहे, मात्र वरचा जो भाग आहे नोटेचा वरचा जो पेपर आहे त्याला चौकोनी होल्स पाडून तो पेपर या खालच्या पेपरला चिटकवल्यावरती तो सिक्युरिटी थ्रेड हा खऱ्या नोटेप्रमाणे विंडोड सिक्युरिटी थ्रेड सारखा दिसतोय. त्याच्यामुळे सगळ्या कॅशियर्सनी अलर्ट रहा आणि 200 रुपयाच्या नोटा जास्तीत जास्त काळजीपूर्वक चेक करा. धन्यवाद.